सभागृह नेत्याची असते, सर्व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची असते। सभापती महोदय पण एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचा आणि एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा आरोप या सदनामध्ये झाला, त्याच्या राजीनाम्याची मागणी झाली सभापती महोदय, तर या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा त्या गोष्टीला सामोरं जायच्याऐवजी सभापती महोदय जर सत्ताधारीच या ठिकाणी सभात्याग करू लागले, सभापती महोदय हे बरोबर सभागृहातच ते आणि अशा पद्धतीने सभापती महोदय या क्षणाला सुद्धा येत नाहीत, याचा अर्थ काय? विरोधी पक्ष काय? विरोधी पक्षाचा जो आवाज आहे, जो सामान्य माणसाचा आवाज आहे सभापती महोदय, आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी येतो। सामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्या सदनामध्ये आम्ही सभापती महोदय आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो, आणि त्या भावनाही अशा व्यक्त करायच्या नाहीत का सभापती महोदय? भविष्यामध्ये अशाच पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी आणखीनही यायचं नाही। कालपर्यंत ठीक होतं सभापती महोदय, काल त्या क्षणाच्या बाबतीमध्ये सत्ताधाऱ्याकडून जे झालं त्याच्या बाबतीमध्ये आज आपण वर्तमानपत्रात माध्यमात पाहतोय सभापती महोदय, पण आज या ठिकाणी सभागृह चालू असताना 260 प्रस्ताव विरोधी पक्षाचा आहे आणि त्या प्रस्तावाच्या बाबतीत उत्तर द्यायला सभापती महोदय कोणीच नाही, हे बरोबर नाही सभापती महोदय। हे आजपर्यंत संसदीय कामकाजाच्या इतिहासात असं कधी झालेलं नाही सभापती महोदय। एक क्षणापुरती चूक झाली आपण समजू शकू सभापती महोदय, पण जाणीवपूर्वक चाललंय की आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, सामान्य माणसाची व्यथा इथं मांडायची नाही, आम्ही कुठल्याही नियमाने इथं बोलायचं नाही। सभापती महोदय, माझी आपल्याला विनंती सभापती महोदय की या बाबतीत आपणच आपल्या चेअरहून काहीतरी निर्देश दिले पाहिजेत सभापती महोदय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।